व्हिडिओ पॅलेस मूवीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. डू यू रिअली केअर फॉर हिम? नंदिनी, एखाद्याला जर स्वतःची सवय लावायची हाऊस असेल ना, तर आयुष्यभर त्याचा साथ द्यायची धमक पण ठेवावी माणसाने. जर शिवमने त्याचं काही बरं वाईट करून घेतलं ना, तर मला वाटलं तू का करतोयस तू हे सगळं? काय सिद्ध करायचंय तुला? हा असा दरवाजा बंद करून स्वतःला कोंडून घेऊन देवदास बनून तू मला गिल्टी फिलिंग आणतोयस? दिस इज इमोशनल ब्लॅकमेल. हा शिवम, आयुष्य फक्त होकारांचं बनलेलं नसतं. इथे नकारही मिळतात, ते पचवावे लागतात आणि मग पुढेही जावं लागतं. तुझा हा अट्टास कशासाठी? स्वतःला त्रास करून घेऊन तुला काय मिळणार आहे? ताप भरलाय का? हा आर यू ओके? आर यू ओके? काल रात्रभर माझा दरवाजा बंद होता म्हणून तुला वाटलं की मी स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं. प्रेम करण्याची एक चूक मी केली नंदिनी, पण प्रेमात बर्बाद होण्याचा दुसरा मूर्खपणा नाही करणार मी. काल दुपारी नाही म्हणलीस तू मला, 24 तास होऊन गेले या गोष्टीला. आणि शिवम सारंगला दुःख पचवायला 24 तास खूप झाले. काल रात्रभर माझ्या स्वीटचा दरवाजा बंद होता कारण रात्री या स्वीटमध्ये पार्टी होती. डिस्को, डान्स, लाईट्स, खाणं आणि खूप साऱ्या मैत्रिणी. त्रास झाला. सो यू लव्ह मी? शिवम सोड मला. सोडून नसतं गेलो होतो, तू परत आलीस. से यू लव्ह मी. नो आय डोंट. मद्रास का झाला माझ्या नसण्याचा? का घाबरलीस? तुला फरक पडतो. प्रश्न मी विचारलाय. मुद्दा तो नाही, कोण चुकले हा मुद्दा आहे. काय चुकलो मी? तुझं प्रेम होत ना माझ्यावर, हे तुझं प्रेम मी सोडून गेल्यावर इतर मुलींबरोबर पार्टी करतोस, रात्रभर जागून तू तू नकार दिलास मला, तू सोडून गेलीस. तुझ्या नकारानंतर मी आयुष्य कसं जगायचं
हे सांगण्याचा तुला काही अधिकार नाही. अधिकार आहे मला, कारण मी तुझ्यावर किती दिवस बोलायचं काय मी नाही बोलले. आय डोंट नो काय झालं. से यू लव मी. कदाचित तू पण. से यू लव मी. तेच तसंच माझ्या आई वडिलांसारखं मला अर्ध्या पर्सन पटी को केलं असतं. हॅलो, इट्स गोवा. इथे एवढं अलाउड आहे. प्लीज गो अहेड, प्लीज कॅरी ऑन.